प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। ओबीसी समाजाच्या विविध मागण्या आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत आज हा मोर्चा काढण्यात आलेला होता। आरक्षण, सध्या आरक्षण हा विषय भरपूर जास्त गाजत आहे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी व ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी जळगाव शहरात रेल्वे स्थानकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। ओबीसी आरक्षण टिकून राहावं व त्याला कोणाचाही धक्का लागू नये अशी या मोर्चामार्फत मागणी केली जात आहे। सविस्तर जाणून घेऊया मोर्चात सहभागी झालेल्यांकडनं। त्यासोबत आहे ओबीसी समाजाचे पदाधिकारी, त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण। नमस्कार सर, हा मोर्चा कशा संदर्भात होता? ओबीसी आरक्षण जे आहे, आम्हाला जे भुजबळ साहेबांनी आणि मंडल आयोगाचे व्ही पी सिंगांनी मिळून दिलेले आहे, ते मिळालेलं आरक्षण टिकून राहावं। आमच्या आरक्षणामध्ये कोणाला वाटा मिळू नये आणि कोणाला देऊ नये, आमचा हक्क अबाधित राहो, यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केला आहे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब समता परिषदेच्या वतीने। सर, हा मोर्चा तर झाला, पण याच्यानंतर जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याचं पुढचं पाऊल काय असणार आहे? याचं पुढचं पाऊल माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ठरवतील आणि पुढचा मोर्चा मुंबईला असेल आणि मंत्रालयात धडकेल। या ठिकाणी आम्ही जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मोर्चा आज काढण्यात आलेला आहे। ओबीसीला ज्या 70% आरक्षण आहे त्याला धक्का लागू नये। जर धक्का लागला यापुढील आम्ही भुजबळ साहेबांच्या आदेशाने आम्ही मोठा आंदोलन आणि मोर्चा काढू आणि जरी आमच्या प्राण गेला तरी आम्ही थांबणार नाही। आमच्या याला कोणी हक्काला कोणी धक्का लायला नको ही आमची मागणी आहे। या ठिकाणी आमच्या जन्मा झाल्यापासून आमच्याला जनगणनाची आकडेवारी कळत नाही, ती आकडेवारी व्हायला पाहिजे, जनगणना व्हायला पाहिजे, ते आमची आकडेवारी कळेल। आम्ही 52% आम्ही ओबीसी समाज येतो तर सगळ्या जाती धर्माला न्याय या ठिकाणी मिळेल, एवढीच आमची मागणी आहे। पॉप्युलेशन आहे ओबीसींची भारतभरामध्ये, त्या 57% पॉप्युलेशनला तुम्ही 27% आरक्षण दिलं आहे आणि त्या 27% मध्ये सुद्धा मायक्रो ओबीसी काउंट केलं तर 17% आरक्षण हे ओबीसीच्या वाटेला आहे। तर ज्यात 12 बलुतेदार हा समाज येतो, ज्याच्यामध्ये साडी, माडी, कोडी, गुज्जर, लेवा पाटील, शिंपी, न्हावी, नंतर आपण म्हणजे वाणी, सुतार, सोनार एवढा समाज आल्यानंतर आता तुम्हाला एक सांगते, जास्तीत जास्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कोणत्या समाजाची संख्या असेल हा रेशो काढा, त्यात ओबीसी जास्तीत जास्त बेरोजगार विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण असेल त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही ओबीसीची असेल। ते घडतं कशामुळे? 27% इनमिन तुम्ही आरक्षण दिलेलं आहे, आमच्या परीक्षा थांबवलेल्या आहेत, तर ह्या आरक्षणामध्ये कोणताही घाला दुसऱ्या समाजाने घालावा नाही। आम्हाला कोणत्याही समाजाला आमचा विरोध नाहीये, मराठा समाजाने आरक्षण मागितलेलं आहे त्याला पूर्ण समता परिषदचा सपोर्ट आहे, पण आरक्षण तुम्ही तुमचं मागा। 27% ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटा नका मागू। सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आंबेडकरांनी सांगितलं आहे की सर्व धर्म समभाव, पण हा भाऊबंदीचा हिस्सा वाटा पडलेला आहे, याच्यामध्ये कोणताही भेदभाव व्हावा असं आम्हाला वाटत नाही। आणि आज आमच्या मोर्चा होत असताना नाशिकमध्ये समीर भुजबळ यांना अटक केली, याचं कारण काय होतं याचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो। आणि कोणी शेतकरी जातो, कोणी मुलगा जातो, बेरोजगारी वाढते, त्या सगळ्यात जास्त झडी घरात बसलेल्या महिलेला होते, म्हणून सर्व समाजाच्या सर्व संघटनेच्या महिला संघटना येऊन या ओबीसी आंदोलनाचा हा सॅम्पल आंदोलनाचा एक हे ट्रेलर दाखवलेला आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पिक्चर आम्ही पुढे दाखवू। जय ज्योती, जय क्रांती। हा मोर्चा इथंच थांबणार नाहीये, तर यांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर पुढे अजून काही पावलं उचलणार आहेत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी।